गाइस वेलकम टू मेघाज अन्नपूर्णा किचन। आता आपण श्रावण स्पेशल चालू केलेला आहे आणि या श्रावण स्पेशल मध्ये पावसाळ्यात मिळणाऱ्या ज्या काही रानभाज्या आहेत त्यांच्यावरती आपण रेसिपीज पोस्ट करणार आहोत। तर आज अशीच एक मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ती म्हणजे केवला किंवा कोवळा ही जी रानभाजी आहे तिच्याबद्दल। इथे तुम्हाला जो दिसतो आहे व्हिडिओमध्ये हा केवला चिंचेच्या पानाप्रमाणे किंवा लाजाळूच्या पानांप्रमाणे यांची पानं तुम्हाला इथे दिसत असतील अशी ही एक जोडी तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल असते। इथे ही एक जोडी आहे। ही साफ कशी करायची तर ह्याची फक्त पानं आपण घ्यायची असतात। ती साफ केल्यावरती अशी दिसते, इथे तुम्हाला दिसत असेल ह्यांची मी पानं साफ करून घेतलेली आहे। आता ही भाजी आपण छान धुवून चिरून घेणार आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करणार। केवल्याची आमटी बनवण्यासाठी केवळा मी धुवून चिरून घेतलेला आहे। आता आपण साहित्य पाहूया। इथे हा जो खोबरा आहे तो खोबरा आणि धणा भाजून मी त्याला बारीक करून घेतलेला आहे। एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे। चार पाच कोकम घेतलेले आहेत मी इथे। तुम्हाला कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंचही घेऊ शकता, आमटी बनवायची असल्यामुळे कोकम किंवा चिंचा हवा। चवीप्रमाणे मीठ मी इथे जाड मीठ घेतलेलं आहे। दोन मिरच्या, चार लसणाची पाकळं, छोटासा एक इंच अर्धा एवढा एवढा इंच आलं घेतलेलं आहे, चार पाच कढीपत्ता। इथे केवल्याची पानं मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत। एक चमचा हळद आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे। दोन चमचे आमचा आगरी मसाला घेतलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला हवा तो तुमच्याकडे जो असेल तो ठेवणीतला मसाला तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर राई आणि जिरा मी दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे हे फोडणीसाठी आणि चवीप्रमाणे चिमूटभर हिंग। आमटी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो केवला आहे तो टाकून घेतलेला आहे। आता आपण उरलेले आधी टोमॅटो, कोकम, मिरच्या सुद्धा ह्याच्यातच टाकतो आहोत आपण, कढीपत्ता, आलं आणि लसूण, खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व आता आपण पाणी टाकून छान वाटून घेणार आहोत। हे आपण छान वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसतच असेल की खूप पातळही नाही ठेवलं, जास्त पाणी एकदमही नाही टाकायचं, पण सगळं छान वाटून बारीक झालं पाहिजे। आता आपण फोडणीची तयारी करू। इथे मी तेल तापत ठेवलं होतं, ते तापलेलं आहे। आता याच्यामध्ये मी राई जिरं टाकणार आहे। ते तडतडलं की आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे हिंग टाकणार आहोत। त्यानंतर हळद आणि गोडा मसाला आणि त्यानंतर इथे आगरी मसाला। मीठ आपण यापूर्वीच ज्यावेळी आपण ते वाटलं आहे त्या त्याच्यात टाकलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे जे वाटलेलं आहे ते आपण सगळं टाकायचं आहे आणि याला थोडस छान प्रकारे हे करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। कारण ह्याचा जो कच्चा वास आहे, कारण हे आपण कच्चं वाटलेलं आहे, तो कच्चा वास याचा गेला पाहिजे, त्याच्यामुळे आपण त्याला छान एक अर्धा मिनिट परतून घेऊ। अर्धा मिनिट आपण याला छान परतून घेऊ। अर्धा मिनिट झालेला आहे आणि आपण याला छान परतून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडस एक वाटीपर्यंत गरम पाणी टाकणार आहोत। इथे तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ किंवा जाड हवी ही आमटी त्याप्रमाणे तुम्ही गरमच पाणी टाकायचं आहे, साधं पाणी टाकायचं नाही आहे। आता आपण हिला छान उकळी येऊ देऊ। छान उकळी आपल्या आमटीला आलेली आहे आणि आपली आमटी सर्वसाठी तयार आहे। अशा प्रकारे आपली मस्त केवल्याची आमटी तयार झालेली आहे। या आमटीचं महत्व आमच्या आगरी समाजामध्ये खूप जास्त आहे। आमच्याकडे असं म्हणतात की केवलानी महादेव जेवला।
तुम्ही जर श्रावणी सोमवाराला कुठल्याही आग्र्याच्या घरात जाल तर तिथे तुम्हाला केवळ्याची आमटी भाजी किंवा भजी बनवताना दिसतीलच. या म्हणीचा अर्थ काय? तर जर तुम्ही श्रावणी सोमवाराला केवळ्याची रेसिपी कुठलीही बनवली आणि ती खाल्ली तर त्या दिवशी तुमच्याकडे स्वतः भगवान महादेव जेवून जातात असा त्याचा अर्थ आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून मेघा जन्नपूर्णाला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपी यापुढेही पाहता येतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.